प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, या चिंचवड विधानसभेचे निरीक्षक मावळचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, प्रदीपजी गारटकर, विलासराव लांडे, रविकांत वरपे, सचिन खरात, संजय घोगरे पाटील, योगेशजी बहल, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, श्याम जगताप, तानाजी जवळकर, शिवाजी पाडुळे, व्यासपीठावरील सर्वच आजीमाजी नगरसेवक, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व वडिलारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र, गेले 15 दिवसापासून आपण सर्वजण या चिंचवड विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्यावरती जी जबाबदारी दिली, दादांनी जो विश्वास दाखवला आणि मला जे या विधानसभेचं तिकीट दिलं, त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आरपीआय खरात गट असेल, आरपीआय गवई गट असेल, संभाजी ब्रिगेड असेल, असे इतर सर्व मित्रपक्ष अतिशय ताकदीनं संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत ज्या पद्धतीनं गेले 15-20 वर्ष या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दादांनी जे काम केले, साहेबांच्या दूरदृष्टीमुळे जे काम झालेलं आहे, हे काम प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचा विकास दादांच्या माध्यमातून कसा झालेला आहे। जी कामं दादांच्या माध्यमातून झालेली आहेत तीच कामं आज भाजप त्यालाच लाली पावडर करून दाखवतात की आम्ही केली। खरं तर दादांच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, अनेक पदाधिकारी घडले आणि ते घडत असताना त्या काळामध्ये आपल्या या शहराला एक बेस्ट सिटी अवॉर्ड भेटला। योगेशजी बहल महापौर असताना तो अवॉर्ड भेटला, परंतु 2017 ज्या पद्धतीनं भाजप या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्तेत आली, आपल्या या शहराची मान शर्मेने खाली जाईल असा प्रकार या शहरात घडला आणि त्या ठिकाणी भाजपचा एक स्टँडिंग चेअरमन लाच घेताना पकडण्यात आला। म्हणजे जे या शहराचे डेव्हलपमेंट एक साईडला विकास होत होता आणि हा विकासाला कुठेतरी खीळ बसण्याचं काम या भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे। दादांनी केलेला विकास कशी या महानगरपालिकेतली जनता विसरू शकते आणि आता भाजप सत्तेवर आल्यानंतर दादांनी केलेला विकास कसा आठवण त्यांना येते ते आपल्याला माहिती आहे। मी दादांच्या मार्गदर्शनामुळं पिंपरी चिंचवड शहरात पिंपरे सौदागर या भागामध्ये 2007 काम करत आहे। काम करत असताना दादांच्या सतत मार्गदर्शनामुळं या प्रभागामध्ये गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल, मोठमोठ्याने रस्ते असेल, BRT असेल, फुटपाथ, सायकल ट्रॅक, अशी अनेक भरीव कामं त्या ठिकाणी मी करण्यात यशस्वी झालो आणि हे सर्व श्रेय जातं दादांना, कारण दादांनी ज्या पद्धतीने आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन प्रत्येक वेळेस नागरिकांपर्यंत नागरिकांची काय काय समस्या आहे आणि ती समस्या कशी सोडवायची ते वेळोवेळी पिंपरी चिंचवड शहरात असताना दौऱ्यावरती असताना आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करायचे आणि दादांच्याच मार्गदर्शनामुळं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मॉडेल वार्ड तयार करण्यासाठी मी यशस्वी झालो आणि येणाऱ्या या चिंचवड विधानसभेमध्ये हे मॉडेल वार्ड घेऊन आपण जात आहोत। ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी गुजरातचं मॉडेल दाखवून देशामध्ये सत्ता घेतली, तर आपण चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडचं मॉडेल दाखवून का सत्ता घेऊ शकत नाही। आणि आपण ज्या पद्धतीनं सर्व पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघातले सर्व आजीमाजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच पुण्यामधले महापालिकेचे नगरसेवक पदाधिकारी, सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करणारे मावळचे पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय जोमाने या चिंचवड विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्ता हा मी स्वतः नानाकाटे म्हणून प्रत्येक मतदारापर्यंत जात आहे आणि प्रत्येक मतदाराला सांगत आहे की दादांनी जे काम केलेलं आहे ते काम पुन्हा एकदा ताकदीनिशी आपल्या या शहराचा एक नावलौकिक होईल त्या दृष्टीने आपल्याला करायचं आहे। म्हणून ज्या पद्धतीनं नानाकाटे या चिंचवड विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून आहे, तर आपण जर सर्वांनी ताकदीने त्यांच्या पाठीमागे राहिलंच तर नक्कीच येणारा काळ हा आपला असेल आणि ज्या पद्धतीनं
चिंचवड विधानसभेमध्ये आपण विजय झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. दादा मी परवा आपला रोड शो डांगे चौकात झाला, आपण देखील पाहिलं, खरं तर कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह होता. आणि त्यावेळेस आपण फोर व्हीलरमध्ये आपण उभं होतो आणि सुनील अण्णा एकटे सर्व 200 ते 300 कार्यकर्त्यांसमोर बरोबर घेऊन पळत होते. मग अण्णांचा तो उत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आली आणि त्या ऊर्जेमुळं कार्यकर्ते देखील अण्णांच्या पाठीमागे पळत होते. अण्णा जवळजवळ 20 किलोमीटर त्या रॅलीमध्ये पळाले. अण्णांना म्हणलं, अण्णा इतकं पळाला थकताय का नाही? म्हणले, नाना मी या चिंचवड विधानसभेचं सीट निवडून आणल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि अण्णांचा तो विश्वास आणि अण्णांचं तो हे पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. आणि अण्णा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं इतकं कष्ट घेताय त्या कष्टाचं नक्कीच ही जनता आपल्याला फळ देईल असा देखील मला विश्वास वाटतोय. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक समस्या आहेत. भाजपने ज्या पद्धतीने या 2017 पासून या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांचे चेअरमन सापडलेले आहेत. परंतु आम्ही या भागामध्ये फिरत असताना जनता आम्हाला विचारते की भाजप सत्तेत आलं त्यावेळेस त्यांनी आव्हान केलं होतं की आम्हाला तुम्ही सत्ता द्या, 100 दिवसामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न असेल, तुमचं शास्तीघर असेल, तुमचे अनाधिकृत घरं असतील, ही सर्व विषय आम्ही येणाऱ्या 100 दिवसात मार्गी लावू. मग 100 दिवसाचं कॅलेंडर कसलं आहे ते भाजपला विचारावं लागेल. खरं तर अजून एकही प्रश्न मार्गी लावला नाही. प्रत्येक वेळेस शास्तीघर काहीतरी थोडं गाजर दाखवायचं आणि चौकाचौकामध्ये साखर वाटून आपलाच आनंद उत्सव साजरा करायचा. जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. त्यांना त्यांचे जागा दाखवण्यासाठी आपण येणाऱ्या या 26 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्याला अशी आपणा सर्वांना विनंती करतो. अधिक न बोलता या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.